सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 19 जानेवारीला रेल्वे रोकोचा तुपकरांनी इशारा दिला. दिल्ली मुंबई गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे अडवणार. तुपकरांच्या इशाऱ्यानंतर आता रेल्वे पोलीस मात्र ऍक्शन मोडवर आले. शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांनी नोटीसही बजावले, तर अशा नोटिसांना भीक घालत नाही आंदोलन होणार असं शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी इशारा दिला. 19 जानेवारीला रेल्वे रोखण्याचा इशारा दिलाय. मुंबई गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे अडवणार असा इशारा या दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला. 19 जानेवारीला सकाळी होणाऱ्या रेल्वे रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेगाव लोहमार्ग पोलिसांनी मला नोटीस दिलेली आहे. असल्या नोटिसांना मी कधी भीक घालत नाही. मी या नोटिसांना घाबरत नाही, कारण आंदोलन करणं, सत्याग्रह करणं, न्याय मागणं हा आमचा अधिकार आहे. संविधानाने तो आम्हाला अधिकार दिलेला आहे. पीक विमा द्या, नुकसान भरपाई द्या, येलो मोजॅकची मदत द्या, यातलं सरकारनं काहीच केलं नाही. आणि उलट आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार त्या ठिकाणी करत आहे. असल्या नोटिसांची मला सवय आहे. असल्या नोटिसांस मला नेहमी येतात. मी त्याला अजिबात त्याची पर्वा करत नाही. सरकारनं किती आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आंदोलन होणार म्हणजे होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.